पाया पुढ़ा पड़ती वितराग होड़ा हो लांडुनी ब्रह्म पदाचा कर्मकड़ा घालिती मागा आणि मग वैराग्याची पैज मारून संसाराच्या पायथ्यापासून जे पळ सुटतात ते ब्रह्म लोकाचाही कडा ओलांडून त्याला मागे टाकतात। अहंता देवावा पुलिया झाडा देवनी आघविया पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी। त्यानंतर अहंकारादी भावना साप धुवून झाडून टाकून देतात आणि ज्या मूळ घरी जाण्याचे अनुज्ञापत्र मिळवतात। जेथून हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची। ज्या मूळ वस्तूपासून दुर्दैवाच्या कोरड्या आशेप्रमाणे एवढ्या विश्व मालिकेचा विस्तार बाहेर पडलेला असतो। जी का वस्तूची नेनने आणली जगात ऊर जाणने नाही ते नांदविले जेने मी तू जगी। ज्या वस्तूच्या अज्ञानामुळेच हा जगाचा अपरंपार व्याप वाढलेला आहे आणि मुळातच मिथ्या असलेली मी तू हे द्वैत नांदू लागलेले आहे। पार्था ते वस्तू पहिले आपण पै आपले पाहिजे जैसे हिवले ही वहिवे। अर्जुना ते आद्य वस्तू ते आपले आत्मस्वरूप जसे बर्फाने बर्फाला गोठवावे तसे आपले आपणच पाहावे। आणि कही कतया ओळख नसे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही। अर्जुना या आपल्या स्वरूपाला ओळखण्याची आणखीन एक खूण आहे ती ही की त्याची एकदा गाठ पडली की तेथून पुन्हा परत येणे घडत नाही। परीतया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळयांबुचे जैसे भरले पुनो। परंतु त्याची गाठ कोणाला होते तर जसे प्रलयकाळचे पाणी सर्वत्र सारखे ओतप्रोत भरून राहिलेले असते त्याप्रमाणेच जे ज्ञानाने सारखे तुडुंब दाटलेले असतात त्यांनाच या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते। निर्माण मोहाध्यात्मनित्यावृत्त कामहा द्वंद्वर्विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्ति मूढा पदमव्ययम् तत्। ज्यांचा अभिमान आणि मोह नाहीसा झालेला आहे ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकलेला आहे अध्यात्मज्ञानामध्ये जे नित्य स्थिर झालेले आहेत ज्यांच्या सर्व कामना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत सुख दुःखात्मक द्वंद्वानी ज्यांना सोडलेले आहे असे ज्ञाते पुरुष त्या अविनाशी पदाला पावतात। या पुरुषांची कामनू सांडुनी गेली मोहमानू वर्षांती जैसे घणू आकाशात। पावसाळ्याच्या शेवटी आकाशातून ढग जसे नाहीसे होतात त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनामधून मान आणि मोह नाहीसे झालेले आहेत। निकवड्या निष्ठुरा उभगिजे जेवी सोयरा तैसे नागवते विकारा वेटाळूजे। कफल्लक आणि निष्ठुर असलेल्या माणसाला जसे सोयरे त्याचे पै पाहुणे कंटाळून टाकतात तसे जे विकारांच्या तडक्यात कधीही सापडत नाहीत। फळली केळी उन्मळे तैसी आत्मलाभी प्रबळी दयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे। ज्याप्रमाणे प्रसवलेली केळ उमळून कोलंते आणि पडते त्याप्रमाणे ज्यांच्या प्रबळ आत्मप्राप्तीमुळे सर्व क्रिया हळूहळू गळून पडतात। आगी लागली आरुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशकी विकल्पी जे। झाड पेटलेले आहे हे पाहून पक्षी जसे सैरावैरा पळतात उडून जातात तसे सर्व संकल्प विकल्प
ज्यांना साप सोडून गेलेले आहेत किंवा पूर्णपणे सोडून गेलेले आहेत। ऐकी सकळ दोषत्रणी अंकुरजती जी मेदिनी, ते भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते। ज्या भेद बुद्धीच्या जमिनीवर दोषांची गवते जोमामध्ये रुजतात त्या भेद बुद्धीचे नाव सुद्धा ज्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही। सूर्योदया सरिषे रात्री पळोनी जाय अपयसे, गेली देहंता तैसे अविद्येसवे। सूर्य उगवल्यानंतर जशी रात्र पळून जाते तशी अविद्येसकटच्याची देहाभिमान बुद्धी नाहीशी झालेली आहे। आयुष्यहीना जीवाते शरीर सांडे जेवी अवचिते, देवी निदसुरे द्वैते सांडिले जे। ज्याचे आयुष्य सरून गेलेलं आहे संपलेलं आहे अशा जीवाला जसे शरीर अकस्मात सोडून जाते त्याप्रमाणे ज्यांना अज्ञानमय द्वैताने सोडलेले आहे। लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया। परिस म्हणाला जसा लोखंडाचा किंवा सूर्याला जसा अंधाराचा दुष्काळ असतो त्याप्रमाणेच ज्यांना द्वैत भावाचा नेहमीच दुष्काळ असतो म्हणजे ज्याच्या ठिकाणी कधीच द्वैत भाव नसतो। अगा सुख दुःखाकारी द्वंद्वे देही जे गोचरे, ते जया का समोरे होते चीना। देहाला भासवणारी सुख दुःखादी जी द्वंद्वे आहेत ज्यापुढे क्षण मात्रही टिकत नाहीत थांबत नाहीत किंवा ठरत नाहीत। स्वप्नीचे राज्य का मरणू नोही हर्ष शोकाशी कारणू, उपवडली या जाणू जियापरी। स्वप्नामध्ये राज्य मिळालं किंवा मरण प्रसंग प्राप्त झाला तरी तो हर्ष शोकाला कारणीभूत होत नाही। तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी, न घेपी जती सर्पी गरुड जैसे। त्याप्रमाणे जसे गरुडावर साप तशी ज्यांच्यावर सुख दुःखादी द्वंद्वे कधी सुद्धा झाप घालीत नाहीत। आणि अनात्म वर्गू निरू सांडुनी आत्मरसाचे क्षिरू, सरताती जे सविचारू राजहंसू। आणि जे अनात्म पदार्थ रूपी पाणी वेगळे करून आत्मानंद रूपी दूध घेऊन सुविचाराचे राजहंस ज्या ठिकाणी चरत आहेत। जैसा वर्षोनी भूतळी आपला रशु वंशु माळी, मागवतानी रश्मी जाळी बिंबाशीची। ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वी तलावर पाण्याचा वर्षाव करून पुन्हा आपल्या किरणांच्या साह्याने ते परत आपल्या बिंबाच्या ठाई आणतो, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली वारा वाटी, ते एकवटते ज्ञानदृष्टी अखंड जे। त्याप्रमाणे अज्ञानामुळे सैरावैरा पसरलेल्या इकडे तिकडे पसरलेल्या आत्मवस्तू ज्ञानदृष्टीने जे अखंड स्वरूपाचे ठिकाणी एकवट करतात। किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकूजयाचा, बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा। ज्याप्रमाणे सागरामध्ये गंगा मिळाल्यानंतर तो सर्व गंगेचा लोंढा सागरमय होऊन जातो सागराशी समरस होऊन जातो, त्याप्रमाणेच आत्मनिर्णयामध्ये ज्यांचा विवेक समरस होऊन गेलेला आहे। पै आघवेची आपुलीपणे नुरेची तया अभिलाषणी, जैसे येथुनी पराजाने आकाशा नाही। तसे आकाशाला येथून पलीकडे जाणे हे कधीच संभवत नाही, तसेच ज्यांना सर्वच आत्मस्वरूप दिसत असल्यामुळे वासनेचा संपर्कच होऊ शकत नाही। जैसा अग्निचा डोंगरू नेघी कोणी विजय अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदय जेना। ज्या ठिकाणी ज्या पर्वतावर ज्वालामुखी पसरलेला असतो ज्वालामुखी निर्माण झालेला असतो अशा पर्वतावर बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणेच ज्यांच्या अंतकरणामध्ये विकारांचा उदय घडून येत नाही। जैसा काढलिया मंदरा चळू राही क्षराब्दी निश्चळू, तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा। फिरणाऱ्या मंदार पर्वताचा
मंथा काढला म्हणजे क्षीरसागराचे घुसळण बंद पडून तो जसा निश्चय होतो तसा ज्यांच्या चित्तामध्ये कामादी विकारांचा सळसळाट अजिबात निर्माण होत नाही किंवा उद्भवत नाही। चंद्रमा कळी झाला न दिशी कोणी अंगी ओसावला देवी अपेक्षेचा वखळा न पडे जया। चंद्र जसा सोळा कळांनी युक्त झाला म्हणजे तो आमच्या अंगाला त्याचे बिंब सुने आहे उणे आहे असे दिसत नाही तसा ज्यांचे ठिकाणी कामनेचा दोष कोठेच आढळून येत नाही। हे किती बोलू सांगडी जेवी परमानुरी वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची दया। याचं किती वर्णन करून सांगू जसे वाऱ्यापुढे बारीक कण अजिबात टिकत नाहीत त्याप्रमाणे विषयांची ज्याच्या समोर तग लागत नाही म्हणजे टिकाव धरत नाहीत ज्या पुरुषापुढे विषय कसलाही टिकाव धरू शकत नाहीत। एवं जे जे कोणी ऐसे केली ज्ञानाग्नी हुताशी ते तीर्थ मिळती जैसे हे मी हे मऊ। अशा प्रकारे जे जे म्हणून कोणी ज्ञानाग्नीने हिनकस जाळून निर्मळ बनतात ते चोख सोन्यासारखे तेथे मिसळून जातात। मूळच्या चोख सोन्यामध्ये दुसरं चोख सोनं जसं मिसळून जातं त्याप्रमाणे ते पुरुष सुद्धा ब्रह्मतत्वामध्ये मिसळून जातात। तेथ म्हणे जी कवने ठाई ऐशही पुसशे काही तरी ते पदगा नाही वेचू जया। आता या ठिकाणी तेथे म्हणजे कोठे असे जर तू विचारशील तर तेथे म्हणजे जे अव्यय वस्तू त्याच्या ठिकाणी असे समज। जी वस्तू अव्यय आहे तिचा कधी नाश होत नाही जी परब्रह्म आहे परमात्म तत्व आहे त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचतात। दृश्यपणे देखिजे कात्मीयत्वे जाणजे अमुकी ऐसे म्हणजे ते जे नव्हे। ही वस्तू अशी आहे की ते दृष्टीचा विषय होत नाही की ज्ञानाचा विषय सुद्धा म्हणत नाही कि ते अमुक एक आहे असे तोंडाने सांगताही येत नाही। न तद्भाषते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमब्रह्म। त्या परब्रह्माला सूर्य प्रकाशित करू शकत नाही चंद्र किंवा अग्निही प्रकाशित करू शकत नाही। योगी ज्या पदाला गेले म्हणजे परतून येत नाहीत तेच माझे परमधाम आहे। दीपाचिया बंबाळी का चंद्र हणजे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे। जे दिव्याच्या उज्ज्वल तेजामध्ये दिसते किंवा ज्याला चंद्र प्रकाशित करतो किंबहुना सूर्याच्या प्रखर प्रकाशाने जे चकचकीत होते हे अवघेची दिसणे जयाचे कान देखणे विश्वभास तसे जेने लपालेने। अशा वस्तू सारखे दिसते पण जे न दिसल्यामुळेच भासमान होते जे स्वतः अदृश्य राहून सर्व विश्वाला प्रकाशित करते। जैसे शिंपी पण हरपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार होई जे। जसजसे शिंपीपणाचे ज्ञान कमी कमी मंद मंद होत जाते तस तसा रुपयाचा भास खराब वाटू लागतो किंवा जस जसे दोरीचे ज्ञान लोपते तस तसा दोरीवरील सापाचा भ्रम सुद्धा अधिक बळावतो अधिक पक्का बनत जातो। तैसे चंद्र सूर्यादी थोरे ये ते जे जे फारे ते जयाचे आधारे प्रकाशते। त्याप्रमाणेच ज्या वस्तूचा प्रकाश लागल्यामुळे ही चंद्र सूर्यादी प्रचंड तेजे प्रकाशमान होतात। ते वस्तु की तेजो राशी सर्व भूतात्मक सरशी चंद्र सूर्याच्या मानशी प्रकाशी जे। ती वस्तु केवळ तेजाची रासच आहे ती सर्व भूतांना व्यापते आणि चंद्र सूर्यांनाही प्रकाश देते। म्हणून चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग। म्हणून चंद्र सूर्याचे कवडसे या ब्रह्म वस्तूच्या प्रकाशानेच पडतात म्हणजे चंद्र सूर्य सुद्धा त्याच्यामुळेच प्रकाशमान होतात आणि याच कारणासाठी चंद्र सूर्यादी तेजस्वी व्यक्तींचे तेज ब्रह्म वस्तूचाच म्हणजे त्या परमात्म्याचाच अंश आहे। आणि जयाच्या प्रकाशी
जग हारपी चंद्रार केसी सचंद्र नक्षत्री जैसी दिन उदयी। सूर्योदय झाला म्हणजे जशी चंद्रासकट सर्व नक्षत्र लोप पावतात तसे या वस्तूचा प्रकाश उदित झाला म्हणजे त्यात सूर्य चंद्रासकट सर्व जग लोपून जाते। ना तरी प्रबोधली वेळी ते स्वप्नेची दिंडी मामावळी कानुरेची सांजवेळी मृग तृष्णिका। जागेपणाच्या वेळी म्हणजे ज्यावेळेला आपण जागे असतो त्यावेळेला जसा स्वप्नाचा नगारा बंद पडतो म्हणजे त्यावेळेला स्वप्न पडत नाहीत किंवा संध्याकाळ झाली म्हणजे जसे मृगजळ कुठे सुद्धा दिसत नाही किंवा शिल्लक राहत नाही। तैसा जी वस्तूच्या ठाई कोणीच का भासू नाही हे माझे निजधाम पाही पाटाचे गा। ज्या वस्तूच्या ठिकाणी कोणत्याही आभासाला कसलीही जागा शिल्लक राहत नाही ते माझे मुख्य असे निजधाम आहे माझे मुख्य ठिकाण आहे। उडती जे तेथ गेली ते न घेतीची माघोती पावली महोदधी का मिमली स्रोत जैसे। त्या ठिकाणाला किंवा त्या स्थानाला जे पोहोचले ते कधीही परतून माघारी येत नाहीत जसे सागरामध्ये लीन झालेला जलप्रवाह परत येत नाही त्याप्रमाणेच ते पुरुष सुद्धा एकदा तिथे पोहोचल्यानंतर परत माघारी फिरत नाहीत परत माघारी येत नाहीत। का लवणाची कुंजरी सुजलिया लवण सागरी हो येचिदा माघारी परती जैशी। किंवा मिठाचे बनवलेले एखादे चित्र जर खाऱ्या समुद्रामध्ये टाकले तर जसे ते पुन्हा माघारे बाहेर फिरून येत नाही त्यामध्ये ते मिसळून जाते एकजीव एकरूप होऊन जाते। नाना गेली अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी। अग्नीच्या ज्वाळा जशा आकाशात गेल्या की त्या परत येत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर ओतलेले पाणी जसे परत मिळत नाही। देवी मजसी एक वाटू जे झाली ज्ञानी चोखडू तया पुनरावृत्तीची वाटू मोडली गा। तसे जे माझ्याशी शुद्ध ज्ञानाने एकरूप झाले आहेत त्यांचे पुन्हा परत येणे कायमचे थांबलेले असते कायमचे संपून जाते। तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राहू पार्थू म्हणे जे जी पसाऊ परी विनंती एकी देऊ चित्त देतो। हे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला की देवा आपण माझ्यावर मोठाच हा प्रसाद केला परंतु एक विनंती आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यावे। तरी देवेशी सोयीक होती मग मागवती जन येती हे देवेशी भिन्न आथी की अभिन्न जी। अर्जुन विचारतो की तुमच्याशी जे एकरूप होतात आणि परत पुन्हा माघारी फिरत नाहीत ते तुमच्याहून भिन्न असतात की अभिन्न असतात की तुमच्या सारखेच असतात। परब्रह्माला मोक्षाला गेलेला पुरुष हा देवासारखाच बनतो का देवापेक्षा वेगळा बनतो भिन्न बनतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे। जरी भिन्नची अनादी सिद्धू तरी न येती ही संबंध जे फुला गेले षटपदू फुलेची होती पा। ते जर अनादी परंपरेने भिन्न राहत असतील तर ते परत येत नाहीत हे प्रमाणाला जुळत नाही कारण जे भ्रमर फुलाजवळ जातात ते काय फुलेच होऊन जातात का नाही ते तिथला पराग घेऊन परत येतात। म्हणजे फुले आणि भ्रमर यामध्ये जसा भेद आहे तसा जीव आणि शिव याच्यामध्ये काय भेद आहे का। पै लक्षाहुनी अनारशी बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे येतीची ते। ज्याच्यावर बाण सोडतात त्या निशाणाहून भिन्न असे ते बाण त्या निशाणाला स्पर्श करतात आणि पुन्हा मागे पडतात। म्हणजे निशाण आणि बाण याच्यामध्ये फरक असतो त्याप्रमाणेच ते जीव सुद्धा तुम्हाला स्पर्श करून परत येणार नाहीत का। ना तरी तुझी ते स्वभावे तरी कोणी कोणाशी मिळावे आपण याशी आपण रूपावे शस्त्रे केवी। जर तुम्ही आणि ते जर स्वभावतच एकरूप असता तर मग कोणी कोणाशी मिळावे शस्त्राने शस्त्रालाच कसे काय घात करावा म्हणजे शस्त्राने स्वतः स्वतःला कसे काय मारून घ्यावे। म्हणून तुझशी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोगू देवा नये बोलो अवयवा शरीरेशी।
त्याप्रमाणे अवयवांची शरीराशी संयोग वियोगाची गोष्ट बोलता येत नाही, त्याप्रमाणेच तुमच्याहून जे भिन्न नाहीतच त्यांची तुमच्याशी संयोग वियोगाची गोष्ट बुद्धीला पटत नाही। आणि जे सदा वेगळे तुझशी तया मिळणी नाही कोणी दिवशी, मा येती न येती हे कायसी वाय बुद्धी। जे नेहमीच तुमच्याहून निराळे आहेत, कधी काहीतरी तुमच्यात समरस होणार नाहीतच, मग ते तुमच्यापासून परत येणार नाहीत का? हा विचार केवळ व्यर्थ आहे। हरी कोण गाती तुती पाहुनी न येती मागोती, हे विश्व तो मुखा माते बुझावीजी। यास्तव देवा, तुमच्याजवळ एक होऊन जे परत येत नाहीत ते कोण आहेत हे मला नीट समजावून सांगा। ये आक्षेपी अर्जुनाचा तू शिरोमणी सर्वज्ञांचा, तू शिलाबोध शिष्याचा देखोनिया। हा अर्जुनाचा आक्षेप ऐकून त्या सर्वश्रेष्ठ भगवंताला अत्यंत संतोष निर्माण झाला, कारण या प्रश्नावरून त्यांना आपल्या शिष्याचा बुद्धिमंतपणा किंवा विद्वत्ता चांगलीच दिसून आली। अर्जुनाला हे समजतंय हे भगवंताला कळून आलं। मग म्हणे गा महामती, माती पाऊनी न येती फुडती, ते भिन्ना भिन्न रीती आती दोन्ही। मग भगवान म्हणतात, बुद्धिमंत अर्जुना, माझ्याजवळ पोहोचून जे परत येत नाहीत ते माझ्याहून वेगळे आहेत आणि अभिन्न सुद्धा आहेत, म्हणजे वेगळेही आहेत आणि एकही आहेत। जे विवेके खोली पाहिजे तरी मी तेची ते सहजे, ना हाच वाच तरी तुझे ऐशही गमती। जर विवेकानं खोलामध्ये जाऊन विचार केला तर मी आणि ते स्वभावता अगदी एक अभिन्नच आहोत, पण नुसता वरवर विचार केला तर ते माझ्याशिवाय वेगळे आहेत असे वाटते, परंतु वस्तुतः आम्ही मुळात एकच आहोत। जैसे पाणीयावरी वेगळू तळपता दिसती कल्लोळू, हे रवी तरी निखिळू पाणीची ते। जसे पाण्यावर लाटा तरंगताना दिसतात आणि त्या पाण्यापासून वेगळ्या वाटतात, परंतु वास्तविक विचार करता ते केवळ पाणीच असते। का सुवर्णाहुनी आणि लेनी गमते भिन्ने, मग पाहिजे तवसोनी अवघेची ते। जसे सोन्याचे अलंकार हे सोन्याहून वेगळे दिसतात, पण विचार करून जर पाहिले तर ते अलंकार म्हणजे निव्वळ सोनेच असतात, सोन्यालाच तो वेगळा आकार प्राप्त झालेला असतो। तैसे ज्ञानाची दिठी मजशी अभिन्नची ते किरीटी, हे रभिन्न पण ते उठी अज्ञान असतो। अर्जुना, जर ज्ञान दृष्टीनं ते माझ्या अजून अभिन्न आहेत आणि भिन्न पण जे दिसते ते केवळ अज्ञानामुळे होय, हे तू नीट लक्षात घे। आणि साचो कारिणी वस्तू विचारी, कैसे मजे काशी दुसरी, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमशी जेलो। ब्रह्म वस्तूचा खरा विचार केला तर एकमेवा द्वितीय जो मी आहे त्या माझ्या काही जे भिन्ना भिन्न विचाराने निवडता येईल असे दुसरी वस्तू या जगामध्ये असू शकत नाही, ती कुठून आणणार? आघवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जया ते खोटी, तै प्रतिबिंब के उठी के रश्मी शरी। हे आपल्याला दिसलेलं सूर्यबिंब जर सर्व आकाशास व्यापून एकच गोळा बनली तर त्याचे प्रतिबिंब कुठे दिसणार आणि त्याची किरणे कुठे जातील, कारण सर्व सूर्यानच व्यापलेलं आहे। का कल्पांतिया पानिया, का यूत भरती धनंजया, मनोनी कैचे अंश विक्रिया एका मजू। प्रलय काळचं पाणी जसं सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलं असतं आणि मग त्यावेळेला इकडून एक ओघळ येतोय तिकडून एक ओघळ येतोय त्या पाण्याला मिळतोय असं होत नाही, तर सर्व सर्व असमंत जलमय होऊन गेलं असतं। त्याप्रमाणेच विकारहीन आणि एकमेवा द्वितीय अशा असलेला मला अंश कसले असणार? मला अंश नाही, मी सर्वत्रच आहे। परी ओघाचेनी मिळे पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी तुझे पण आली तो ये बघे। परंतु सरळ वाहणारे पाणी सुद्धा दोन ओघ एके ठिकाणी मिळाले म्हणजे वाकडे होते, म्हणजे ओघ वाकडा तिकडे जात असतो त्याप्रमाणे पाण्याला सुद्धा वाकडा तिकडा आकार प्राप्त होतो,
किंवा पाण्याच्या उपाधीने सूर्याला प्रतिबिंब रूपाने दुजेपण येतो, म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, त्यामुळे दोन सूर्य आहेत असं आपल्याला वाटतं। व्योम चौफळी कि वाटोळे हे ऐसे काही सयाही मिळे, परी घटमठी वेटाळी तैसे ही आधी। जर पाहायला गेलं तर आकाश चौकोन आहे की गोल आहे हे जसे सांगता येत नाही, पण तेच घटाने किंवा मठाने वेटाळले म्हणजे ज्या आकाराचा घट किंवा मठ तयार केला त्या प्रकारचं ते आकाश रूप धारण करतं, त्याप्रमाणेच हे आहे। हा गा निद्रेची नी आधारी काय एकलिनी जगणवरी, स्वप्नीचे नी जय उतरी रायपणी। अरे जेव्हा एखादा मनुष्य स्वप्नामध्ये आपण राजा झालो आहोत अशा प्रकारचे स्वप्न पाहतो तेव्हा निद्रेच्या जोरावर तो एकटाच सर्व काही व्यक्ती आणि वस्तू होऊन जातो आणि म्हणजे सर्व त्याचं जे जग आहे तो स्वतःच असतो। का मिळलीनी किडाळी वाणी भेदाशी सोळी, तैसा सो माया वेटाळी शुद्ध जैमी। सोन्यामध्ये जर काही दुसरं हिंकच मिसळलं तर चोख सोने सुद्धा निराळाच कस दाखवत, त्याप्रमाणे माझे शुद्ध स्वरूप जेव्हा मायेने वेष्टिले जाते तेव्हा अज्ञानाची निपज होते। तै अज्ञाने करुढी तेने कोहम विकल्पाचे मांडी, मग विवरुनी किजे पुढे देहो मी ऐसे। आणि ते अज्ञान कोहम म्हणजे मी कोण आहे या विकल्पाला कवटाळते म्हणजे मिठी मारते, त्यामध्ये शिरून मी देह आहे असा ते निर्णय लावते। मागेवंशो जीवनोते जीवभूता सनातनो, मनाशैतानिंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षते। माझ्या परमात्म्याचाच अविनाशी अंश या जीवलोकामध्ये जीवात्मा झाला आहे। प्रकृतीमध्ये असलेल्या मना वगैरे सहा सूक्ष्म इंद्रियांना तो आकर्षित करतो। ऐसे शरीराचे वडे जई आत्मज्ञान वेगळे पडे, माझा उशु आवडे थोडेपणे। अशा प्रकारे जेव्हा आत्मज्ञान शरीराने मर्यादित होते तेव्हा अल्पपणामुळेच माझा अंश भासणार होतो। समुद्र का वायू वसे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशु वैसा दिसे सानी वाजेवी। वारं सुटल्यामुळेच सागरावर तरंग निर्माण होतात, लाटा तयार होतात आणि सागर तरंगामय म्हणजे लाटेनं भासू लागतो, म्हणून संकुचित विचाराच्या जीवाला तो तरंग समुद्राचा अंश आहे असे वाटते। देवी जडाते जीवविता देह हंता उपजविता, मी जीवगमे पांडुसुता जीवलोके। त्याचप्रमाणे जडाला चैतन्य देणारा व देहाभिमान उत्पन्न करणारा मी या जीवलोकात जीवरूपाने भासमान होतो। जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्द अभिप्रावू। जीवाच्या मर्यादित बुद्धीला जी ही सभोवारची धांदल दिसते तिलाच जीवलोक हा शब्द लावण्यात आलेला आहे। अगा उपजनी निमने हे सातची जे का मानने, तो जीवलोको मी म्हणे संसारू हनू। अरे उपजणे आणि मरणे हे खरे आहे अशा प्रकारचं मानणं यालाच मी जीवलोक किंवा संसार असे म्हणतो। एवं विध जीवलोके तू माती ऐसा अवलोके, जैसा चंद्र का उदकी उदकाती तू। परंतु या जीवलोकामध्ये तू मला असे पाहावेस की जसे पाण्यात प्रतिबिंबित झालेला चंद्र पाण्याबाहेरचा असतो। पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, हा निका गमे लोहिवा तो तरी नव्हे। किंवा स्फटिकाचा मणी जर कुंकुमावर ठेवला तर सामान्य मनुष्याला तो लाल दिसतो, परंतु वस्तूचा तो लाल रंगाचा नसतो। पैसे अनादी पनन मोडी माझी अक्रियत्व न खंडी, परे करता भोगता ऐसे आवडी ते जाण गा भ्रांती। त्याप्रमाणे माझे अनादिपण आणि क्रियाहीनत्व न मोडता सुद्धा मी जो करता आणि भोगता आहे असे वाटते तो केवळ भ्रम आहे असे समज।
किंबहुना आत्मा चोखटू होनी प्रकृतिशी एकवटू बांधे प्रकृति धर्माचा पाटू आपन पया शुद्ध आत्मब्रह्म प्रकृति मायेशी मिसळून आपणच हा मायिक संसाराचा प्रवाह सुरू करते। पै मनादी साही इंद्री स्रोत्रादी प्रकृति कारी तिये माझी मनोनी होई व्यापारारूढ। मग मन इत्यादि जी सहा इंद्रिय आहेत ती मायाजनित अवयव ही माझीच आहेत असे समजून तू आत्मा व्यवहार करू लागतो। जैसे स्वप्नी परिव्राजी आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचेनी धायजे मोहे सैरा। जसे एखाद्या संन्याशाला स्वप्न पडावं आणि स्वप्नामध्येच त्याने आपलं स्वतःचं कुटुंब व्हावं आणि मग त्या कुटुंबाच्या विवंचनेने त्याच्या काळजीनं आणि त्या कुटुंबाच्या लोभानं इकडे तिकडे धांदल करीत त्यानं पळत राहावं त्याप्रमाणेच हा प्रकार घडतो। तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी फुडती तियशीची भजी। तसेच आत्मा स्वतःलाच विसरतो आणि मग आपल्याला प्रकृती माये सारखाच मानतो आणि तिच्या भजनी लागतो। मनाच्या अर्थी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची आरघे राणा माझी। यानंतर तो मनाच्या रथावर बसतो आणि कानाच्या रंध्रामध्ये शिरतो तसेच शब्दाच्या रानात घुसून तो घोटाळतो इकडे तिकडे भटकत राहतो। तोची प्रकृतीचा वागुरा करी तोचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जायू। तोच हा प्रकृती मायेचा दोर धरून हा जीवात्मा त्वचेच्या मार्गाला वळतो म्हणजे तोगेंद्रियाचा अनुभव घेत राहतो आणि स्पर्श विषयाच्या घनघोर अशा जंगलात मध्ये शिरतो। कोणी की ओसरी तरी गोणी नेत्राच्या द्वारी मग रूपाचा डोंगरी सैरा हिंडी। एखाद्या वेळी तो डोळ्यामध्ये शिरून रूपविषयीच्या डोंगरात मनमुराद भटकत राहतो म्हणजे वेगवेगळ्या रूपांचा आस्वाद घेत राहतो। कारसनीची वाटा निघोनी गा सुभटा रसाचा दर कुटा भरोची लागी। किंवा तो रसनेमध्ये म्हणजे जिभेमध्ये शिरतो आणि तो रसनाविषयीच्या दरीमध्ये स्वतःला कोंबून घेतो। ना तरी येण्याची घ्राणी जई देहांशुकरी निघणी मग गंधाची दारुणी आडवी लंगी। किंवा जेव्हा हा देहाभिमानी जीवात्मा ग्रहणेंद्रियामध्ये शिरतो तेव्हा तो गंधविषयाची प्रचंड राणे चालून जातो। ऐशनी देहेंद्रिय नायकी धरुणी मनजवळकी भोगी जती शब्दाधिकी विषय भरणी। अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव मनाला गळामिटी मारतो आणि शब्दाधिक विषयाचा उपभोग घेत राहतो। श्री कृष्णार्पणमस्तु कुंडलिका हृदय हरिठू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथमहाराजकी जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराजकी जय। संत तुकाराम महाराजकी जय।